नमस्कार, मी मिसेस महाबोले आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत पालकची गरगट्टा भाजी कशी बनवायची ते। कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे, तर चला मग पाहूया। यासाठी मी इथं पालकची एक जोडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि चिरल्यानंतर ही दीड वाटी अशी भाजी झालेली आहे। तर यामध्ये 2 चमचे मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, 2 चमचे शेंगदाणे घातलेली आहे, कच्चे शेंगदाणे, 5 ते 6 हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि 1 टोमॅटो स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही, त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे। आता इथं मी 1/2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथं 4 ते 5 मी लाल मिरची घेतलेली आहे वाळलेली आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याला आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, त्यामुळे मिरची आपली लवकर बारीक होते। आता याची पेस्ट बनवून घ्यायची। आता इथं 4 ते 5 शिट्ट्या झालेली आहेत। आपली पालकची भाजी शिजलेली आहे का ते पाहूया। तर भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। तर आता यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। भाजीमध्ये पाणी असलं तर भाजी लवकर गरगटली जात नाही, त्यासाठी पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि नंतर भाजी आपल्याला बारीक करून घ्यायची। आता हे रवीच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय, म्हणजे घोटून घ्यायचंय। आता इथं बऱ्यापैकी आपण भाजी घोटून घेतलेली आहे। इथं कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे। त्यामध्ये 1/2 चमचे मी मोहरी घातलेली आहे। मोहरी पण छान तोडतोड द्यायची। नंतर 1/2 चमचे जिरे यामध्ये घालून घ्यायचे। जिरे पण थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण जे खलबत्त्यामध्ये वाटलेलं होतं लसूण आणि लाल मिरचीचं, ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये हिंग घातलेलं आहे मी 1/2 चमचा आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण भाजी गरगटलेली होती ती भाजी यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण भाजीतलं काढलेलं पाणी होतं ते पाणी यामध्ये घालून घेऊया। एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, शेंगदाणे भाजून बारीक वाटलेलं 1 चमचा मी कूट यामध्ये घातलेलं आहे। शेंगाच्या कुटाने पालकची भाजी हे थोडीशी आळून येते, त्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। यामध्ये 1/2 वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी आता आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी गरमच घालायचं आहे, थंड पाणी यामध्ये घालायचं नाही। तर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटाच्या नंतर आपण पाहू आपली भाजी मस्त शिजलेली आहे। आणि आणखीन तुम्हाला जर थोडीशी घट्ट वाटत असेल तर यामध्ये गरम पाणीच घालायचं। चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घेऊया। आपण लसूण वाटताना त्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यासाठी मी इथं थोडंसंच मीठ घातलेलं आहे, कारण पालेभाज्याला मीठ जास्त लागत नाही, त्यासाठी मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आता इथं मी गरम पाणी आणखीन 1 वाटीवर घालणार आहे। आता याला मस्त 1 उकळी येऊ द्यायची।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी यामध्ये घालू शकता. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन पाणी यामध्ये वाढवू शकता. पालकच्या भाजीचा गरगट आहे, असाच दाटसर असतो. आता आपला गरगटा शिजलेला आहे तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही पालकची गरगटा भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.